वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस मानला जातो. या सणाच्या दिवशी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने आपल्या पतीला उत्तम व दीर्घकालीन आयुष्य लाभते असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया साज श्रृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात. शनिवारी रूपा भवानी मंदिर परिसरातील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पतीला दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना करण्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात अशी माहिती शुभांगी माने यांनी दिली. मंदिर येथे आम्ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी आलो आहोत. वटपौर्णिमेचं महत्व म्हणजे एक सात जन्मी हाच नवरा मिळावा, त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं व ते दीर्घायुष्य राहावे म्हणून सर्व सुवासिनी मोठ्या उत्साहामध्ये वटपौर्णिमेचा सण साजरा करतात व सात फेरे मारतात, उपवास धरतात. आणि आपल्या इथे हिंदू धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. दरम्यान भवानीपेठ येथील अण्णासाहेब काडादी प्रशालेतील वटवृक्षाची महिलांनी पूजा केली. यावेळी महिला ओटी भरताना दिसून आल्या.